यवतमाळ संस्थात्मक विलगीकरण भरती असलेल्या सात जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचा अहवाल वैद्यकीय महाविद्यालयाला आज प्राप्त झाला या सातही जणांना आयसोलेशन वॉर्ड मध्ये दाखल करण्यात आले असून एकूण ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एक्केचाळीस वर गेलेली आहे संस्थात्मक विलगीकरणात भरती असलेल्या सात जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल वैद्यकीय महाविद्यालयाला आज प्राप्त झाला आहे या सातही जणांना आयसोलेशन वार्डमध्ये दाखल करण्यात आला असून एकूण ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता एकेचाळीस झाली आहे सद्यस्थितीत तीनशे सतरा नमुने तपासणीकरिता नागपूरला पाठवण्यात आले आहेत त्यांचे रिपोर्ट अप्राप्त असल्याचं जिल्हा प्रशासनानं कळवलं आहे